राशी गादेवा माझा वडीलासी राशी गादेवा राशी गादेवा Hello.
चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दार वंठा केला भोगवटा आम्हा लागी उपवास पारणे राखिला दार वंठा केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दास मी अंकित तुका मुकलीत लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हा लागी पांडुरंगा करो प्रथम नमन वारकऱ्यांचं कुलदैवत पांडुरंग यांना वंदन करून आमच्या वारकऱ्यांचं आधीदैवत महादेव यांना वंदन करून ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संशय वेद्याय आत्मरूपा देवा तुची गणेशो सकल मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी आता अभिनव वाघविलाशिनी जे चातुर्वे कला कामिनी ती शारदा विश्व मोहिनी नमस्कारिले मिया ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो जगद्गुरु तुकया ज्ञानदीपा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि म्हणून तुम्हा सर्व संतांच्या वारकऱ्यांच्या पायावर नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन या आपल्या आजच्या सेवेला माझे वडील दिगंबरराव गोंड यांची 17वी पुण्यतिथी आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीची 725वी पुण्यतिथीचा म्हणजे समाधी सोहळ्यांचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. एक असा
योग किंवा याला योगायोग म्हणावं. माझ्या वडिलांनी या सप्तमीच्या दिवशी देह ठेवला, 4 डिसेंबर 2004 देह ठेवला आणि याच दिवशी माऊलीच्या सप्त्याच्या सोहळ्याची, समाधी सोहळ्याची सुरुवात होते. हा एक योग आहे आणि म्हणून या दिवशी असणारं, मी प्रत्येकाचं काही नाव घेऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाचं नाव घेत राहिलो तर मग मी काय होईल, इथंच आपली सेवा संपल. सर्वांच्या परिचयाचा, सर्वांना पाठांतर असलेला हा अभंग. माझ्या वडिलांची मीरा शिग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तू खूप बरा आहे, देवाजवळ विनंती करतात आणि देवाजवळ थोडीशी शंका व्यक्त करतात. हे देवा, हे पांडुरंगा, हे देवादी देवा, माझ्या माझ्या कुलदैवत असणाऱ्या तू पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशी ग देवा. माझ्या वडिलांची मिराशी आहे. बापाकडून काही गोष्टी मिळतात. काय मिळते बापाकडून? जमीन, घर आणि हा देह. हा देह एकट्याचा नाही, आई बापाकडून मिळालेला आहे. म्हणून या देहाची मिराशी कोण मिळाले? आई वडील. आता त्याच्याही पुढे जाऊन या देहाची मिराशी देणारा तो भगवंत म्हणजे प्रमुख देव आहे. देवानंच आम्हाला जन्माला घालावं लागतं, किती नवस करेल पण लेकर होईल. म्हणून हा देव असणारा एक आहे, त्याची मिराशी आहे. हा देह मिळालेला आहे आणि देह मिळाला देवा मला आणि माझ्या वाड वडिलांची, पूर्वजांची. काही म्हणतात माणसं बापाचं काही तेवढं नाही, आईचं फार आहे, आईचं फार आहे. आईचं फार जरी असलं तरी बाप काही तेवढा वाया गेलेला नाही आणि तेवढं वेदानन शास्त्रानं याला मागं टाकलेलं नाही. काय टाकलं का? नाही. विठ्ठल विठ्ठल बाप जोडी करिले कराची ओढी, बाप करी जोडिले कराची ओढी. आपुली कुरवंडी वाळोनी या, आपुली कुरवंडी वाळोनी या. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. वाहोनी कडिये वाहोनी खांदा भार, कडिये वाहोनी खांदा भार. बापानं आम्हाला मिराशीचा धनी केला, गेल्याबरोबर ऑटोमॅटिक तलाठ्यानं आमच्या नावावर जमीन केली. बरेच लोक गेले माझ्या नावावर करा, माझ्या नावावर करा, माझ्या नावावर करा. वारस मिराशी आणि हे मिळाली मला. अशा प्रकारचा वारसा बापाकडून मिळाला. आई रक्ताचं दूध करते, पाजवते, हे गोष्ट खरी आहे. आई 9 महिने वागवते हेही खरं आहे. आई लेकराला जोजावते हेही खरं आहे. आई लेकराला पारापारला पुन्हा पुन्हा पाहते हेही खरं आहे. पण बाप ही काही तेवढा कमी नाही, बाप ही काही तेवढा कमी नाही. आई कडवर घेते तर बाप खांद्यावर घेतो. आई म्हणते मोठा हो, चांगला हो, पण बाप काय म्हणतो? मी कसा आहे असूजा बेटा,
मी कसे असो, मी तुला खांद्यावर घेतलंय, माझ्यापेक्षा उंच हो, माझ्यापेक्षा मोठा हो, माझ्यापेक्षा लहान राहू नको, कमीत कमी माझी फजिती होईल असं वागू तर नको विठ्ठल विठ्ठल। हे वारसा आम्हाला बापाकडून मिळालं, हे आम्हाला बापाकडून मिळालं, म्हणून बाप ही काही कमी नाही आहे। म्हणून तुकोबाराय म्हणायला लागलेत, माझ्या वडिलांची मिराशी। तुकोबाराय कशाला म्हणाले? जमीन मिळाली म्हणाले का? पैसा मिळाला म्हणाले का? नाही। काय मिळाली? तुझी चरण सेवा बरोबर संवाद करत। हे देवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या वडिलाकडून मिळाली आहे, वारस आहे मी त्यांचा। हे मिराशी मला मिळाली किती डोळ्यापासून, किती आजची नाही, किती डोळ्यापासून, किती पिढ्यानपिढ्या, किती पिढ्या, आठ पिढ्या, आठ पिढ्या, हा पिढ्यानपिढ्या नाही। आम्हाला कधी मिळाला वारसा? या भजनाचा, या कीर्तनाचा वारसा कधी मिळाला? बापाकडून नाही मिळाला। सगळ्याच गोष्टी बापाकडून मिळतात असं नाही, है ना। हा भजनाचा वारसा, या कीर्तनाचा वारसा कधी मिळाला आम्हाला? कोणाकडून मिळाला? मला गुरुवरे मारुतराव महाराजांच्याकडून मिळाला। आणि माझ्या नारायण जपाच्या पुढे मला कीर्तनाची सेवा प्रथम मिळाली, तिथून मला वारसा मिळाला। हे वारसा संतांचा वारसा। भजनाचा वारसा कोणाकडून मिळाला? संताकडून मिळाला। कीर्तनाचा वारसा कोणाकडून मिळाला? कोणाकडून मिळाला महाराज कीर्तनाचा वारसा? संताकडून मिळाला। संताकडून, कोणाकडून? गुरुकडून। ते तर झालं हो, पण मुख्य संता वारसा कुठून मिळाला कीर्तनाचा? त्याच्याही आधी पहिलं कीर्तन नारद, नारदाची गादी म्हणतात, कोणाची गादी म्हणतात? नारदाची। नारदाचा वारसा। आणि आमच्या महाराष्ट्रात नारदाच्या नंतर जर कीर्तनाची सुरुवात कोण केली असेल तर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग। कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग। हे नामदेवरायाचा कीर्तनाचा वारसा। आणि भजनाचा वारसा, पहिलं भजन कोण केलं? महादेवानं भजन केलं, पहिलं भजन महादेवानं। भजनाचा वारसा महादेवाकडून, कीर्तनाचा वारसा नारदाकडून, आणि मिराशी म्हणजे काही मिळालेलं हे बापाकडून। भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेवा। कीर्तनाचा वारसा,
आम्हाला मिळालेलं आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्हाला समाजामध्ये तीन वारसे मिळालेले आहेत, एक भजनाचा, एक कीर्तनाचा आणि ज्ञानाचा वारसा मिळालेला आहे. ज्ञानाचा वारसा हे संताकडून मिळालेली देणगी आहे. ज्ञानाचा वारसा कुणाला मिळाला, कुणाकडून मिळाला? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर. त्याच्या आधी आमचे शंकराचार्य सांगायचे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र येन त्वे भारत तैल पूर्ण प्रज्वलिता ज्ञान प्रदीपा. पहिला ज्ञानाचा दिवा माझ्या व्यास महाराजांनी लावला आणि व्यास महाराजाच्या नंतर हे कुणाला कळना गेलं, संस्कृत कुणाला कळत. आता इथं एवढे जमला मजा सुद्धा झाला, कुणालाही संस्कृत उमजत नाही, कुणालाही संस्कृत येत नाही, वाचायला येत आहे. 25-30 वर्षापासून मारुतराव महाराजांनी माळ घातल्या तेव्हापासून 40 वर्ष झालं मी वाचतोय, पण मला आणखी कळालं. ऊर्ध मूल अधशाखम अश्वत्थम प्रावुर्यम छंदांशी यश पर्णानि यस्तम वेद सवेद वित काय की यांग बी लन ब्यांग बी हेही कळना तेही कळना. कस येडीला सासर काय आणि माहेर काय? विठ्ठल विठ्ठल. हा जो वारसा आहे हे आम्हाला कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरानं समाजातली नाड ओळखली. समाजाला ज्ञान पाहिजे हे गोष्ट खरी आहे, पण त्यांच्या परत कळालं पाहिजे आणि गेलं पाहिजे हे म्हणून ज्ञानोबरायांनी माझ्या काय केलं, ज्ञानाचा वारसा घेतला आणि 700 श्लोकांचं 9032 ओव्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत केल्या. 3500 दृष्टांत एवढं माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं हे करून ठेवलं आहे आणि त्याच्यावर माझ्या तुकोबरायांनी प्रत्येक ओवीचा प्रत्येक अर्थाचा अनुभव घेतला, अनुभव घेतला आणि एक प्रत्येकाचा अनुभव घेऊन 3500 दृष्टांतावर 4500 अभंग लिहिले. विठ्ठल विठ्ठल. पूर्वजांचं आठवण करून देणार आहे. तुकोबराय म्हणायला लागले, खरा जर वारसा मला मिळाला असेल तर माझ्या वडिलाकडून मिळालेला आहे. हे पांडुरंगा तू असं करू नकोस, तू असं मला उपेक्षा का बरं असं करू लागले, तू कुबर आहे असं का म्हणू लागले? किती पिढीचा वारसा आहे त्यांचा? 8 पिढीचा. पहिलं काय नाव सांगा? एक पहिला कुठून? वन वन एक सांगा कोणी इल्ला काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वडिलांचा वारसा बापा बाप दाद्याकडून मिळालं. पहिला विश्वंभर बुवा, त्याच्यानंतर कोण सांगताय आता सांगा? येणी हाऊ नाही कुणाला येत नाही. हा सांगा विठ्ठल विठ्ठल. दुसरा हरी महाराज आणि मुकुंद, हे दोन विश्वंभरायला दोन मुलं, पण हे दोन लढाईमध्ये गुंतले आणि ह्यांनी थोडं परमार्थाकडे थोडी वाट फिरवली. विश्वंभर भावानी तर पांडुरंगाला आणलं हे तुम्हाला दृष्टांत सगळ्यांना माहीत आहे. आपल्या शेतामध्ये आणलं, आपल्या घरामध्ये आणून मूर्ती स्थापना केली, पण या दोघांचा जरा थोडा अंतर पडला. आणि नंतर हरीचा मुलगा, हे दोघंही लढाईत मारले गेले. त्यावेळेस हरीची बायको गरोदर होती आणि तिला जन्मल्यानंतर तिला जन्मला मुलगा, त्याचं नाव ठेवलं विठोबा. किती झाले? 4 झाले. आता विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकरचा मुलगा कन्हैया, कन्हैयाचा मुलगा बोलोबा आणि बोलोबाचा मुलगा कोण? विठ्ठल विठ्ठल. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम जन्मला देवा एवढ्या आठ पिढीपासून मी सेवा केली, आठ पिढ्यापासून सेवा केली, माझी तू आता उपेक्षा करतोस. उपेक्षा करणं म्हणजे काय? तुकोबारायला भीती वाटू लागली देवाची, माझी उपेक्षा करील का? उपेक्षा करील म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणं आला असेल त्याच्यासाठी. थोडासा एक दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात. विठ्ठल दक्षराजाच्या घरी यज्ञ होता आणि दक्षराजाच्या यज्ञ घरी असल्यानंतर सगळी माऊ पाहुणी मंडळी आली. इंद्र चंद्र वरुण गण गंधर्व मानव चंद्र लोक सगळे 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 आले. सगळे आले गोष्ट खरी आहे. लेकी आल्या दक्षराजाला. किती लेकी होत्या आपल्या भागवतात इथं सांगितलं तेव्हा. किती लेकी? नऊ. किती? किती? नऊ. कर्दम ऋषीला नऊ होत्या. तीन साठ. हा विठ्ठला विठ्ठल साठ मुली होत्या. साठ. आणि त्याच्यातली ज्येष्ठ असणारी माझी पार्वती माता. आणि पार्वती मातेला फक्त आमंत्रण गेलं नाही, सगळ्याला 59 लेकीला आमंत्रण गेलं. आणि पार्वती मातेला आमंत्रण गेलं नाही, प्रत्येकजण 59 बहिणी आल्या. पण बहिणीला वाटलं माझी दीदी आली नाही, माझी दीदी आली नाही, माझी दीदी आली नाही, माझी दीदी आली नाही, असं वाटू लागलं. सगळे यज्ञ सुरू झालं आणि यज्ञ सुरू झाल्यावर हिला काळजी वाटू लागली. लोक जाणारे गुणानबी जात नाहीत, जातात का? तिला सांगणं गेल्यावर हटकून म्हणायचं, आणि तुम्ही गेल नाही होय, तुमच्या बापाची आज पुण्यतिथी आहे म्हणे घरी, आणि तुम्ही इथं कसं बसला घरी? बापाच्या घरी यज्ञ आहे म्हणे, तुम्ही कसं बसलाव इथं माय? असं कसं होय? होय. आता प्रत्येकानं म्हणलं की हिच्या काळजात धडकून करायचं, धडकून धडलकून करायचं, आता कसं करावं कसं करावं. असं सहज घराकडे गेली. नको म्हणले आता आपण जावंच. मालक मालक अज्ञा द्या माझला जाईना मी, अज्ञा द्या माझला पडते. मला आज्ञा द्या मी जाते. महादेव शांत मुद्रा घेऊन म्हणाले, अग कधी कधी आहो बी आहो, आपणाला बोलावलं नाही,
बिन बोलवता कुठेही जाऊ, फक्त कुठं मोकळी खाय कीर्तनात फार मोठा उपकार केला आमच्या संतांनी. कीर्तनाच्या ठिकाणी फक्त बिन बोलवता जात जा असं तुका म्हणे जवळ पाचारी जावे ठिकाणी. कीर्तन चालू असलं तर नमस्कार करावा आणि प्रसाद घेऊन जावं हे फार मोठ्यावर आमचा उपकार केलाय. म्हणून ते म्हणायला लागली यज्ञाच्या घरी जाऊ नको, यज्ञ म्हणजे परमार्थ नाही, आमच्या संतांनी सिद्ध केले. आता ते कधीतरी तुम्हाला सांगेन, इथं वेळ नाही. यज्ञ म्हणजे परमार्थाचा नव्हे, वेगळाच मार्ग आहे तो. आणि म्हणून जाऊ नको, जाऊ नको. माता आमची ऐकली नाही, माता आमची ऐकली नाही. बायानं ऐकत जावं, कुणाचं ऐकत जावं, कुणाचं काय नाही, एकाचं ऐकावं. नवऱ्याचं ऐकू वाटणं गेलं ठीक आहे, ठोब्या झालं, मोर झालं, मोर झालं, मोर झालं, मोर झालं, ऐकू नका. लेकीचं ऐका, बरं लेकीचं ऐकू वाटणं गेलं, लोकाचं ऐका, लोकाचं ऐका वाटणं गेलं, सुनचं ऐका, सुनच ऐका वाटणं गेलं, सासूच सासूच तर ऐक. बायानं कुणाचं का होईना ऐकावं, अनगड्यानं कुणाचं बी गड्यानी कुणाचं तरी ऐकावं, कुठे एक जागा असावा. अर्जुन म्हणला देवा तुझ्याशिवाय मी कुणाचं ऐकणार. निवृत्त ज्ञानेश्वर म्हणाले दादा तुझ्याशिवाय मी कुणाचं ऐकणार नाही. है ना, कुणाचं का होईना एकाचं ऐकावं, तर माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे. ऐकणं गेल्यावर हा कल्याण आहे, बुडून जातो, नाश पावतो, नाश पावतो. आणि म्हणून माता आमची ऐकली नाही, जाऊ नको, जाऊ नको. पार्वती माता नंदीवर बसल्या. चल रे नंदी म्हणले, जायचंय मला म्हणले. दक्ष आल्या, दक्षाच्या यज्ञात आल्यावर पार्वती माता प्रवेश द्वारात द्वारात आलेल्या दिसल्या. आणि दिसल्या बरोबर दक्षराजानं काय केलं, तोंड वाकड करून स्वाहा ओम भूर्भुव स्वाहा स्वाहा स्वाहा. का तिनं दिसल, वाटलं तिला की माझ्या बापाच्या डोळ्यात धूर गेला असेल, जात असेल, म्हणून तिकडे बघत असेल. बघितलं इकडं, बघितलं बापाच्या पुढे आली, बापाच्या पुढे आली, इकडं ओळखली माझ्या मालकाचं मी ऐकले नाही. आणि ऐकले नाही म्हणून पुढचा प्रकार घडला, तुम्हाला माहित आहे. याला म्हणतात उपेक्षा. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणाले माझी आठ पिढ्या तुझ्यासाठी खर्च केल्या, आठ पिढ्याचा वारसा तुझ्या पायावर ठेवला, तुझी पूजा केली, तुझे व्रत केले, तुझं काय काय केलं नाही सांग. तुझी काय केली नाही, वारी केली तुझी. व्रत एकादशी करीन उपवाशी, व्रत एकादशी केलो, वारीला गेलो, माझा बाप गेला, माझा आजा गेला, माझा पंजा गेला, माझा परपंजा गेला, माझा त्याचा पंजा गेला, आठ पिढ्यापासून तुझी वारी आहे, तुझं काही सगळं काही केलं, माझी उपेक्षा का करतोस तू. ही माझी मिरासी, ही माझी मिरासी, ही माझी मिरासी, ही माझी मिरासी, ही माझी मिरासी.
आठ पिढ्यांनी परमार्थ कशासाठी केला? दुःख भोगायला का सुख माणूस काही करतोय ते कशासाठी करतो? सुखासाठी. आता दुःख पदरात पडलेल्या काय म्हणाव? तुझी सोडून देऊ का पूजा? तुझी माळ काढून टाकू का? तुझी वारी सोडून देऊ का? आठ पिढ्यापासून चाललेला वारसा का बर तू मला हे करतोस? तुझे व्रत वैकल्य केलं कशासाठी करतो आपण? माया माझ्या लेकराला चांगलं व्हावं, माया माझ्या नवऱ्याला चांगलं राहावं, माया माझी प्रकृती चांगली राहावं, माय माझं होऊन यावं. सगळ्यात जास्त म्हणलं तर काय? होऊन यावं, होऊन यावं. ध्यानात ठेवा, परमार्थाना सुद्धा होऊन येते. माझा अनुभव आहे माझा. ज्या दिवशी मला गुरुवरे मारुतीराव महाराजांना माळ घातली, हा जोडून विनंती आहे तुम्हाला सर्वांना, माझा माग नाही पाऊल पडला. घेतलेला निर्णय योग्य, पुढेच पाऊल. लेकर दहावी बारावी डीएड मास्टर होतील म्हणले डॉक्टर झाले. लेकर आणखी माझा संसार एक घर होईल का म्हणले चार घर. प्रत्येक ठिकाणी म्हणतो मी की माझ्या प्रपंचात असो किंवा परमार्थात सुद्धा असो, माग पाऊल पडला नाही. पण ध्यानात ठेवा, परमार्थ कसा केला आणि कसा करावा? परमार्थ हा स्वतःसाठी काही असावा. परमार्थ कशासाठी असावा? स्वतःसाठी असावा, आपल्या उद्धारासाठी असावा, आपल्या प्रपंचासाठी असावा. आणि बाकी तर परमार्थ ह्याच्यासाठी प्रपंचासाठी तर आहेच हो. आणि म्हणून या परमार्थ केला मला तर त्याच्यात अपयश आलं नाही. तू खूप बरं आहे म्हणाले, मला का असं व्हायले? का बरं? हा का बर का असं व्हायलंय? विठ्ठल विठ्ठल देवा देवा, आम्हाला सुखाचे सोहळे मोतील मिळतील म्हणून तुझे व्रत वै केले केले. आणि तू मात्र केला भोगव ठा सुखाला. भोगवटा आम्हाला मिळावं. माणसाला कमाई करता येते पण भोग सगळ्याला मिळतील माहित नाही. आपला पैसा लोकाची मजा बऱ्याच ठिकाणी असं आहे, बऱ्याच ठिकाणी असं आहे. देतो की देतो की रुपये आपले आणि मजा दुसऱ्याची. काही आपले अनुभव बघा. हे बिचारं फाटकं धोतर लिहून गाठी मारून जमा केलं आणि लोकांना दिलं, त्याची मजा आहे. देतो की मग फार मजा तुझी र. म्हणून निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. जोडिले भोगावया
विपाय होय. माणसाला देव देतो पण त्याचा भोगवटा घ्यायला यायला पाहिजे. काय करावं देऊन दुसरे जी मजा हे नाही म्हणले. आमच्या भोगवट्यासाठी आम्ही केला प्रमाण, आम्हाला त्याचं फळ प्राप्त झालं पाहिजे. तुला काय हो म्हणले, तिकडं काय हो आम्हाला, मला काय मिळालं सांग, मला काय दिलास देवा, मला काय दिलास सांग. अरे शेवटी देवा देवा मला अंतर तर देऊ नको. मत उपेक्षिता माझा तरी ते लाज कवलाते, तरी ते लाज कवलाते, तरी ते लाज तरी लाज कवना. लाज कुणाला येईल? अरे हे आठ पिढ्यापासून परमार्थ करेन तू क्या गेलं वाया, पांडुरंगा तुला नाव ठेवतील, लेकरू वाईट निघालं तर माय बापाला नाव. अरे कशाला मुळाला, कशाला मुळाला, हे जन्म देऊन ठेवलाय. लेकरू वाईट निघालं तर माय बापाला नाव आणि तुझा सेवक. देवा देवा खरं सांगतो रो, तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, इमानदारीनं सेवा केली रे देवा, प्रामाणिकपणानं तुझी सेवा केली रे, कुठंच अंतर पडू दिलं नाही, एकादशी चुकू दिली नाही, द्वादशी चुकू दिली नाही, व्रत चुकू दिली नाही, वारी चुकू दिली नाही. मला ताप अंगात होता, फणफण फणफण ताप येत होता, तरी तुझ्या वाटेलच मिरत मरत आलो र, तुझी वारी चुकू दिलो नाही देवा. खरी माझी सेवा आहे आणि म्हणून मला भीती वाटना. तुझी मात्र आता शंका यायली, तुझी शंका यायली आहे का बरं, का मला बोलणार, का मला साक्षात्कार होईना. देव बोलतो का, बोल, देव भेटतोय का, कुणाला भेटलंय का, हा बायानं लाख बेलाचे झाड पार केले. बेलाचं झाड आमच्या लहानपणी बेलाच्या जाळ्यात जाळ्या राहत होत्या. आता कुठेही गेलं तर बघायला गेलं तर बेलाचं झाड नाही. काय केलं बायानं, फार लाखोळी वाहून टाकल्या. पण मला सांगा, एकही बाईला देव दिसला नाही? मी त्याच्या अर्थ सांगतो, सांगा मना कुणाची मत आहे का, मला दिसला नाही, मला का बरं तू अंतर देतोयस. मला दोनदा साक्षात्कार दिला तुकोबरायने, तुकोबरायला साक्षात्कार दिला, अभंग लिहि म्हणून नामदेवरायला घेऊन आले साक्षात्कार दिला, मध्यंतर एकदा साक्षात्कार दिला. सगळी गोष्ट खरी आहे पण आता मात्र मी वाया गेल्यानंतर कुणाला लाज येईल, कुणाला लाज वाटेल. पांडुरंगाचा भक्त वाया गेला म्हणल्यावर तुझं नाव जगातून बुडून जाईल र, तुझं नाव जगातून बुडून जाईल. माझ्यासारख्या भक्ताला एवढा माझा जर तळतळाट घेतलास, ध्यानात ठेवा, कळकळून आणि तळतळून तू कोंबराय म्हणायला लागलेत. कोण म्हणतोय तळतळून आणि कोण म्हणतोय कळकळून सांगा. ज्या माईनं लहानपणापासून लेकराला जीव लावलाय, सारखं केलंय, काहीच केलं नाही, अरे 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 तुझ्यासाठी लई जीव लावला की र, असे तू कोंबराय म्हणाले. माझ्या आठ पिढीपासून तुला जीव लावला आणि आता तू मला अंतर देतोस का, अंतर देऊ नको म्हणून शंका व्यक्त करतात शेवटचं चरण.
काम कलिता नज लाज येशीसारखं वागूनी ध्यानात ठेवा माणसानं, माणसानं ध्यानात ठेवा. काय करावं? माणसाला लाज वाटील असं वागू नका. माणसालाच माणसाची लाज वाटावं असं वागू नका. तसं वागण्यासाठी माणसाचा जन्म दिला नाही. आणि त्यातल्या त्यात कमीत कमी जास्तीत जास्त म्हणलं तर आम्हाला अरे मोठी है की काय मोठी घटलाय. लाज न कर त्याच्याकडे तर बघ. आणि म्हणून ज्या दिवशी आपण ह्यांचा स्वीकार केला, पांडुरंगाची त्या दिवशी जास दास झालो, त्या दिवशी विचार करायचा की माझ्या पांडुरंगाचा कुठं माझ्याकडून अन्याय होणार नाही, पांडुरंगाचं नाव दूषित होणार नाही. मला वाटलं काही, मला वाटलं काही महाराजाला नाव ठेवणं म्हणजे कुणाला नाव ठेवणं आहे? पांडुरंगाला नाव ठेवणं आहे. ध्यानात ठेवा. आणि म्हणून या लाज वाटण्याशी आपण काम करू नका आणि वागू नका. तुकोबाराय मला सांग, सांग कधी तुला लाज येईल असं मी वागलो का? असं मान वाकडी करून बसू नकोस आणि उगा मान हलवीत बसू नको. असा आधी सांग, मला उत्तर दे माझ्या प्रश्नाचं, तुला कधी लाज येईल असं मी वागलो का? जर वागलो असेल तर आय एम व्हेरी सॉरी, मी तुझी माफी मागन. पण वागलो नाही हे मला खात्री आहे. तुमचं तुम्हाला खात्री आहे? कसे वागलो काय नाही म्हणजे मला खात्री आहे. तुम्ही सांगून काय फायदा नाही, मी सांगून. आत्मा साक्षी आहे. आणि म्हणून हे पांडुरंगा तुला केलो, तुला लाज येईल असं वागू नको. मी आधी वागलो, तुला लाज येऊ नये अशा प्रकारचं मी वागलो. म्हणून मी सांगतो की माझ्या बापाला, माझ्या आईला, माझ्या मारुतराव महाराजाला, माझ्या धानोरच्या महाराजाला, आमच्या पंडित देवीदास महाराजाला लाज येईल असं मी वागलो नाही. आणि वागलो असलो तरी त्यांची क्षमा कळत न कळत माणसाला क्षमा मागतो. अशा प्रकारचं असणारं माणसानं वागावं आणि मग देवावर हक्क गाजवावा आणि देवाला सांगावं की का बरं असं नाही म्हणून. आणि तोपर्यंत आपला हक्क नाही. सावित्रीचा हक्क आहे यमावर, माझ्या अहिल्याबाईचा हक्क आहे देवावर महादेवावर, माझ्या जिजाऊ साहेबाचा हक्क आहे महादेवावर, या प्रत्येक माऊलीचा, गोरोबा काकाचा पांडुरंगावर, छेना नाह्याचा पांडुरंगावर, सावताबाचा पांडुरंगावर, मला सांगा गाडगे बाबाचा पांडुरंगावर. प्रत्येक समाजामध्ये बघा, प्रत्येक समाजात संत होऊन गेले. येलम समाजात कोणती झाल्या?
पोतेराव संजयराव सांगा माहित नाही आमच्या तुकोबारायासारख्या असा नाही यलम्मा यलम्मा झाल्यात यलम्मा तामिळनाडूच्या यलम्मा आणि त्यापासून यलम हे समाज पडला आणि यलम्मा अशा प्रकारचा स्वीकार केला. मला सांगा आज आज सुद्धा महाराज सावतोबाचा माळी समाज बघा माळी समाज माळी समाज भगवान बाबाचा बघा वंजारी समाज पुन्हा गाडगे बाबा बघा परीट समाज सेना महाराज बघा न्हावी समाज सावतोबा माळी पुन्हा प्रत्येक प्रत्येक समाजामधला संत झालेला आहे. नाव सांगू नका त्याचा अभिमान बाळगा याचा मला अभिमान माझ्या बापाच्या परंपरेचा मला अभिमान असावा मला संतांचा अभिमान असावा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असावा मला मातृभूमीचा अभिमान असावा माझ्या या वारकरी परंपरेचा मला अभिमान असावा. म्हणून मी सांगतो की अभिमान आपला बाळगा वारकऱ्याविषयी सर्वाविषयी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणीच आता एक भजन घेऊया आणि सेवेला पूर्ण विठो बार खुमाय ज्ञानेश्वर 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 आता तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा टाळी वाजवून भजन करा हातवर करा सगळ्यांनी बसलेल्या मंडळी हा तुकाराम 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 मंडली कवर दे हरी उठो हरी ज्ञान रे तुकाराम मंडली नाथ भगवान